नमस्कार प्राइम स्वागत आहे मी आहे आपल्या वेगवेगळ्या विधायक कामामुळे माहूर तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायत नेहमीच माध्यमांच्या चर्चेमध्ये असते या गावचे सरपंच गणेश राठोड हे उच्च शिक्षित आहेत त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य शिक्षित असल्यामुळे वेगवेगळ्या कल्पना अंमलात आणण्यात येतात आज या गावामध्ये नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं ज्यामध्ये दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी पस्तीस रुग्णावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया विनामूल्य होणार आहे गावच्या या तरुण सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी वेगवेगळ्या कल्पना गावामध्ये राबवून या गावचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस समोर ठेवून कामाला धडाकेबाज सुरुवात केलेली आहे येत्या काही दिवसामध्येच लखमापूरचा चेहरा मोहरा बदलल्यास या राहणार नाही असा विश्वास गावकऱ्यांना वाटत आहे बघूया डी टी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत लखमापूर ग्रामपंचायतच्या पुढाकाराने नेत्र शिबिराचे आयोजन दोनशे रुग्णांनी घेतला सहभाग पस्तीस रुग्णावर होणार यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया माहूर तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायत आपल्या विधायक कामामुळे नेहमीच माध्यमांच्या चर्चेमध्ये असते या गावचे सरपंच गणेश राठोड यांच्या पुढाकाराने नेहमीच गावामध्ये नवनवीन कल्पना अंमलात आणण्यात येतात दोनच दिवसापूर्वी गावकऱ्यांनी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाला या गावात सुरुवात केली आणि ग्रामसफाईला मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने भक्तिभावाने ग्रामसफाईला सुरुवात झाल्याचं चित्र माध्यमामध्ये दिसून आलं या गावचे सरपंच गणेश राठोड व त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य हे उच्च शिक्षित असल्यामुळे गावाच्या उन्नतीसाठी गावाच्या विकासासाठी सामूहिक आरोग्यासाठी नवनवीन कल्पना अंमलात आणत असतात त्यापैकीच आज हे नेत्र शिबिर आहे या नेत्र शिबिरामध्ये जवळपास दोनशे लोकांनी आपली डोळे तपासणी करून घेतली त्यापैकी पस्तीस रुग्णावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेसच गावकऱ्यांनी ठरवलं की यंदा सत्ताही सुशिक्षित उच्च शिक्षित तरुणांच्या हाती द्यायची आहे आणि घडलंही तसंच त्यामुळेच या गावचे सर्व तरुण उच्च शिक्षित ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी गावाचा कायापालट करण्याचा विडा उचललेला आहे येत्या काळामध्ये आणखी नवनवीन कल्पना अंमलात आणून गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न लखमापूर ग्रामपंचायत करणार आहे या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये नवनवीन नम कल्पना अंमलात आणण्यात येतात स्वतः जाधव जाधवही या सामाजिक कार्यात हिररीने भाग घेतात आणि या नवनिर्वाचित सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना मार्गदर्शन करतात या नेत्र शिबिराला स्वतः समाधानदादा जाधव हे जातीने उपस्थित राहिले आहे या सर्व रुग्णांची तपासणी विदर्भातील म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे या ग्रामपंचायतीने विकास कामाचा आणि विधायक कामाचा धडाका लावल्यामुळे जिल्ह्यामध्ये लखमापूर ग्रामपंचायतची नेहमी चर्चा असते या ग्रामपंचायतीचं संचलन उच्च शिक्षित तरुणाकडे असल्यामुळे सर्वच विधायक कामाचं पंचकृषीतील गावकरी मोठ्या उत्साहाने कौतुक करतात यानंतरही अनेक विधायक कामाची सुरुवात या गावातून होणार आहे वृक्षरोपण शाळा डिजिटलायजेशन त्याचबरोबर अनेक कल्याणकारी कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणार आहे डिजिटल लायब्ररी बेरोजगारांना मार्गदर्शन शिबिर वृक्ष संवर्धन करत नाही शेतकरी शिबिरे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आयोजित करणार असल्याचं सरपंच गणेश राठोड यांनी डीटी न्यूज मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे गावाचा चेहरा मोरा बदलणाऱ्या संकल्पना राबविणाऱ्या गावचे सरपंच गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व सुशिक्षित तरुण व नागरिकांचे सर्व स्तरातून आता अभिनंदन करण्यात येत आहे ग्रामपंचायत लखमापूरच्या पुढाकाराने येत्या काळातही आणखी विधायक कामे होतील असा विश्वास समाधानदादा जाधव यांनी व्यक्त केलेला आहे लखमापूरहून राजू दराडेसह बिरो रिपोर्ट डी टी न्यूज मराठी नांदेड दादा आले दोन मिनिट हे आहे डी टी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी